मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्र सरकार देशातील 5 सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. त्या 5 बँका कोणत्या आहेत व तसेच आता देशामध्ये फक्त 5 सरकारी बँका ठेवण्याचा विचार सरकारचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देणार आहोत. तरीही आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजेच आपणास संपूर्ण सविस्तर माहिती मिळू शकेल. केंद्र सरकार आता देशातील निम्म्याहून अधिक PSU बँकांचे म्हणजेच सरकारी बँकापैकी अर्ध्याहून अधिक बँकांचे खासगीकरण करण्याची तयारी करत आहे. सरकारने या योजनेनुसार पावले उचलली तर पुढच्या काळात संपूर्ण देशात फक्त 5 सरकारी बँकाच राहतील. सरकार आणि बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बँकिंग क्षेत्राची परिस्थिती सुधारण्यासाठी हा खासगीकरणाचा निर्णय घेतला जात आहे असं म्हटलं जातं. एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते देशात केवळ 5 सरकारी बँका असाव्या अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. सद्यस्थितीत देशात एकूण 12 सरकारी बँका आहेत. यंदा सरकारने 10 सरकारी बँकांचे विलीनीकरण करून 4 राष्ट्रीयकृत बँकांमध्ये रूपांतर केले होते. यामुळे सध्या देशात सरकारी बँकांची एकूण संख्या फक्त 12 इतकी उरली असून हीच सरकारी बँकांची 2017 मध्ये एकूण संख्या 27 इतकी होती. अधिकाऱ्यांनी पुढे असे पण सांगितले आहे की अशा प्रकारच्या योजनेसाठी एक नव्या खासगीकरणाच्या प्रस्तावामध्ये मांडलं जाईल. सध्या केंद्र सरकार याची तयारी करत आहे. त्यानंतर मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. केंद्र सरकार यासाठी पहिल्या टप्प्यात या 5 बँकांचे खासगीकरण करणार आहे. बँक ऑफ इंडिया BOI, सेंट्रल बँक ऑफ इंडिया CBI, इंडियन ओव्हरसीज बँक IOB, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अँड सिंध बँकेतील बहुसंख्य हिस्सा भागीदारी सरकार विकणार आहे. काही सरकारी समित्या आणि RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारला असे सुचवले आहे की देशात 5 पेक्षा जास्त सरकारी बँका असू नयेत. मित्रांनो जर का आपल्याला या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका. परत एकदा आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.